नमस्कार, मी विजय स्टोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। पेशंट पळवापळवी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, विट्यातील सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी। विट्यातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची पळवापळवी करणाऱ्या डॉक्टरांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विट्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील व तालुक्यातील आरोग्य यंत्रणा खूप चांगले काम करत आहे। तालुका वैद्यकीय अधिकारी अनिल लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली विटा व तालुक्यातील आरोग्य कर्मचारी खूप छान काम करत आहेत। दिवस रात्र कोरोनाला रोखण्यासाठी जीवावर उदार होऊन काम करत असताना विटा ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये पळवण्याचा व त्यांना तिथे नेऊन लुटण्याचा सपाटा लावला आहे। या डॉक्टरांनी ही पळवापळवी बंद करावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या डॉक्टरांना बडतर्फ करा अशी मागणी विट्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी व लोकांनी केली आहे। पाहूयात सामाजिक कार्यकर्त्यांची मते। गेल्या 10-15 दिवसापासून शहरातल्या प्रसिद्ध असणाऱ्या वज्रधारी चॅनलनं विट्यामधील ग्रामीण रुग्णालयामध्ये जे शासनाने नेमून दिलेले जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांचे खाजगी दवाखाने पण आहेत आणि त्या ठिकाणी गरीब आणि गरजू पेशंट गेला असता त्यामध्ये प्रामुख्याने महिला वर्ग, की ज्या महिला वर्गांना साधं मेडिकल मध्ये जाऊन 4 रुपयाच्या गोळ्या घेण्याची सुद्धा ऐपत नाही अशी लोक, अशा लोकांच्यासाठी शासनानं हे ग्रामीण रुग्णालय सुसज्ज सर्व सोयीनियुक्त या ठिकाणी उभा केलेलं। पण काही दिवसापासून या दवाखान्यामध्ये काही डॉक्टर्स स्वतःच्या दवाखान्यामध्ये तेथील येणाऱ्या पेशंटना गैरसमज करून स्वतःच्या दवाखान्यात उपचार घेण्याबाबत सक्ती करत आहेत। वास्तविक पाहता या रुग्णालयामध्ये जो रुग्ण जातो त्याची परिस्थिती पाहिली गेली असता त्या रुग्णाला खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेता येत नाहीत म्हणून तो त्या ठिकाणी जातो आणि तेथील काही डॉक्टर्स हे आपल्या खाजगी दवाखान्यात उपचार घ्या, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आणि सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी फार मोठी गैरसोय होत आहे, तुम्ही इथं उपचार घेऊ नका, तुम्ही आमच्या दवाखान्यात या, तुम्हाला कमी पैशात आणि चांगली सेवा देतो आणि तुमच्या असणाऱ्या अडचण, तुमचे असणारे आरोग्य आम्ही दूर करतो। ह्या पेशंटला त्या दवाखान्यात गेल्यानंतर नंतर त्या पेशंटची तपासणी केली असता परत आणि तुम्हाला भीती दाखवून, तुम्हाला ऑपरेशनची भीती दाखवून त्या ठिकाणी तेथे उपचार केले जातात हे सर्व बघितलं असता हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे। तर माझे या डॉक्टरांना विनंती आहे की तुम्ही हा जो प्रकार करताय हा पूर्णपणे चुकीचा आहे। शासनानं नेमून दिलेल्या कायद्याप्रमाणे जर का आपण त्या ठिकाणी नोकरी करत असाल तर आपणाला खाजगी दवाखाने चालवता येणार नाही। जर का तुम्हाला या पद्धतीने खाजगी दवाखाने चालवायचे असतील तर तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता त्या ठिकाणच्या नोकरीचा तुम्ही राजीनामा द्या, तुम्ही तुमचे खाजगी दवाखाने चालवा, दोन्ही पैकी एक कोणतं तरी तुम्ही या ठिकाणी व्यवसाय चालू करा, एक तर नोकरी करा नसेल तर स्वतःचे खाजगी दवाखाने चालवा। आणि हा जो काय प्रकार ह्या पेशंटला तुम्ही
हॅरेसमेंट करता, त्या ठिकाणी तुम्ही त्यांना दिशाभूल करता, त्यांना खासगी दवाखान्यात जाण्याबाबत तुम्ही प्रवृत्त करता, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि यामध्ये शासनाने पूर्णपणे लक्ष घालून असा जर प्रकार ह्या ग्रामीण रुग्णांमध्ये होत असेल याबाबतीत वज्रधारीनं सडेतोड आणि परकडपणे मत मांडलेले आहेत, तर माझं एकच म्हणणं आहे की जे कोण डॉक्टर या पद्धतीने या ठिकाणी जर समजा उपचार घेत असताना स्वतःच्या खासगी दवाखान्यामध्ये जर समजा सक्ती करते असेल तर त्या डॉक्टरांवर प्रशासनानं कडक कारवाई करावी आणि इथून पुढे असा कुठलाही प्रकार होणार नाही याबाबतीत संबंधितांनी काळजी घ्यावी. आज विटेतील ग्रामीण रुग्णालयातली जी अवस्था आहे ती पाहता सर्वसामान्य किंवा गोरगरीब लोकांसाठी कुठल्याही आशेचा किरण किंवा व्यवस्थित ट्रीटमेंट होत नाही. अशा बऱ्याच विटेतल्या सगळ्या गोरगरीब जे भाग आहेत, म्हणजे आता आमचं फुले नगर असू दे, नेहरू नगर असू दे, आंबेडकर नगर असू दे, किंवा विट्या भागातले गोरगरीब कुठलेही लोक असू दे, प्रत्येक लोकांच्या तुलनेत ते की सरकारी हॉस्पिटल विटा ग्रामीण रुग्णालयात व्यवस्थित उपचार किंवा उडवडीचे उत्तर वगैरे अशा प्रकारचे देते, मग ते डिलिव्हरीचे पेशंट असेल किंवा आणि कुठल्याही गोष्टीचे असेल. तर ही व्यवस्था पूर्णपणे बदलली पाहिजे. जे रुग्ण कल्याण समिती आहे तिनी सुद्धा व्यवस्थित लक्ष घालून डॉक्टरांच्यावरती, आम्ही काय डॉक्टरांच्यावरती म्हणजे असं काय ॲलिगेशन काय करत नाही, खरं तिनी स्वतःच्या घरातली व्यक्ती आहे अशा अशा पद्धतीनं सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या जे गैरसमज निर्माण झाला आहे की बाबा तिथं आमचा वाली कोण नाही किंवा घेत नाही. आता आम्ही स्वतः फोन केल्यानंतर बऱ्याच रुग्णांवर उपचार होते, पण असे कितीतरी पेशंट आहेत की ते असे कोणाला बोलणार की आमच्याकडे असे होत नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपलेसं वाटलं पाहिजे असं ग्रामीण रुग्णालयातील वातावरण असं पाहिजे. म्हणजे आपण विचार केला तर दिल्ली म्हणजे जे ग्रामीण रुग्णालय बघतो आपण, त्या तिथं पूर्णपणे म्हणजे मोठ्या कुटुंबातले श्रीमंत लोक जे ग्रामीण हॉस्पिटलमध्ये जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार तिथे होते, त्या पद्धतीचा उपचार आपल्या भागासुद्धे आपल्या विटा ग्रामीण रुग्णालयासुद्धे झाला पाहिजे अशी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आमची मागणी. आज खानापूर तालुका विटा परिसर याच्यामध्ये दोन ग्रामीण रुग्णालय आहेत, एक PH आणि एक RH. एक कराड रोडला एक RH म्हणून आहे, PH म्हणून आणि इकडे एक RH म्हणून आहे. ह्या दोन्ही दवाखान्यामध्ये अनेक वेळेला रुग्ण जात असतात, गोरगरीब जनता जात असते, पण मानावा तितका रिस्पॉन्स इथल्या यंत्रणेकडून त्यांना मिळत नाही. अनेक वेळेला तिथं कोण ॲम्ब्युलन्स बंद असते, कोण कंपाऊंडरचा माणूस गेलाय म्हणून सांगत असतो, कोण डॉक्टर सांगत असतात हा माणूस चेक करता गेलाय म्हणून. डिलिव्हरीच्या बाबतीत जर म्हणायचं गेलं तर म्हणजे एकदा जाण्याचा प्रसंग तिथं आला होता, तर तिथं पूर्णपणे लाईट गेलेली होती, डॉक्टर उपस्थित नव्हते. अनेक वेळेला 24 तास इथं डॉक्टरांनी उपस्थित राहणं गरजेचं असलं किंवा हा नियमातला विषय आहे, डॉक्टरांनी 24 तास त्या ठिकाणी राहायचं आहे, पण डॉक्टर तिथं उपस्थित नसले की मग ती एक महिला, मला वाटतं एका वाडीतल्या भागातली एक महिला होती, तिथे स्वतःची डिलिव्हरी आज चालू होती, पण तिथं कंपाऊंडर वगैरे एकटीच होती, लाईट सगळी गेली होती. बरे तिथून कोण बघायला तिथं आलं नाही, कोणाचं काय झालं नाही. तिथं बऱ्याच वेळेला ॲम्ब्युलन्स बंद असते, अनेक वेळेला फ्रीजर बंद असतो, मृतदेह एखादं जर ठेवायला गेलं तर ते बंद आहे म्हणून सांगतात. म्हणजे असे अनेक आहे. सोनोग्राफी सेंटर तिथं ऑलरेडी नाहीच, सोनोग्राफी सेंटर होणं गरजेचं आहे, तिथे एक्सरे अद्ययावत होणं गरजेचं आहे. काही वेळेला डॉक्टर खाजगी दवाखान्यात प्रॅक्टिस करत असतात, मग इकडचं पेशंट तिकडं नेणे असो, तिथले पेशंट पुळवणे असो, अशा अनेक बऱ्याच तक्रारी ह्या ग्रामीण रुग्णालय बाबतीत अनेक नागरिकांच्याकडे येत असतात. बऱ्याच वेळेला मला वाटतं 2004 पासून ते आत्तापर्यंत अनेक तक्रार झाल्या, अनेक आंदोलन झाले, पण मला वाटतं शासन प्रशासन याच्यावरती लक्ष द्यायला तयार नाही. संबंधित जे कोण त्या विभागातले दोषी असतील त्यांच्यावर सगळ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे. आणि जिथं एक रुग्ण कल्याण समिती असते आता कार्यरत आहे किंवा त्याची नेमणुका झाली काय मला माहित नाही, पण जे कोण असतील त्यांनी सुद्धा त्याच्यावरती 1 महिन्याला 15 दिवसाला मीटिंग घेतली पाहिजे. बाई इथं काय तुम्हाला सुविधा आहेत का, गोळ्या आहेत का. अनेक वेळा असे प्रसंग आले की आम्हाला रस्त्यात कोणतरी भेटलं बापे तिथं सलाईन नाही, तर डॉक्टरांना फोन केले, डॉक्टर सांगतात की आहे सलाईन देतो आम्ही, पण म्हणजे फोन केल्यानंतर सलाईन उपलब्ध होतं. अनेक वेळा तिथं कुत्रं चावलेली लस नसती, कुठं काही वेगळ्या लस लसी असतात ते नसतात. आता 5 वर्षाच्या लहान मुलांची लस तिथं आता उपलब्ध नाही किंवा नसतात, पण त्याला कोण जबाबदार आहे. ह्या गोष्टी कायम तिथल्या प्रशासनानं जिल्हा प्रशासनानं याच्यावर लक्ष घातलं पाहिजे. प्रतिनिधी असतील, राजकारणामध्ये सामाजिकमध्ये काम करणारे अनेक नागरिक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, यांनी सुद्धा याच्यावरती लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि हे जे पळवापळी प्रकार डॉक्टरांचे होत असतात, पेशंट पळवापळीविषयी मध्यंतरी 2-4 बातम्या आल्या, त्या
ज्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, म्हणजे जाणीवपूर्वक अमुक याच्यावर करा असं म्हणण्यापेक्षा जे पण त्याच्यात दोषी असतील त्या सर्वांच्यावर कारवाई करणं फार गरजेचं आहे आणि याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.